मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे अशी सर्व तरुणांची इच्छा आहे। आज तिथीनुसार शिवजयंती आहे। शिवसेना आणि मनसेतर्फे राज्यभरात शिवजयंती जल्लोषात साजरी होताना दिसतीय। शिवाजी महाराज एक आहेत तर शिवजयंती दोन का असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रासह देशभरांनी साजरी केली, नव्हे तर जगभरात साजरी झाली। इतकंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे 14वे वंशज खासदार उदयन महाराज किंवा कोल्हापूरचे शिवाजी महाराजांचे वंशज, शाहूराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा शिवजयंतीच्या शुभेच्छा ह्या 19 फेब्रुवारीलाच दिल्या। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19 फेब्रुवारी 1869 रोजी शिवजयंती साजरी केली आणि 2000 साली महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची अधिकृत तारीख घोषित केली 19 फेब्रुवारी। शिवजयंती साजरी झाली पाहिजे का, मी म्हणतो ती रोज साजरी झाली पाहिजे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा परत तिथीचा वाद उखरायचा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचं हे धंदे आता महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे अशी सर्व तरुणांची इच्छा आहे। शिवाजी महाराज हे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून ते विश्वव्यापक कसे आहेत, कारण त्यांच्या राजमुद्रेमध्ये वर्धिष्णू विश्ववंदिता असा शब्द आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांना तिथीनुसार अभिवादन करणारी लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जी विश्वव्यापक संकल्पना आहे ती संकुचित करण्याचं काम करतायत आणि यामागं राजकारण आहे, दुसरं काही नाही। शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी झालेली आहे, आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करून परत त्या वादामध्ये तरुणांना अडकवायचं की तारखेनुसार की तिथीनुसार। माझा आणखी एक स्पेसिफिक मुद्दा असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 एप्रिलला साजरी होते, महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होते, राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती 12 जानेवारीला साजरी होते, पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती 14 नोव्हेंबरला साजरी होते, छत्रपती संभाजीराजांची जयंती 14 मेला साजरी होते। फक्त शिवाजी महाराजांबद्दलच हा वाद का, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि आगामी 2024च्या निवडणुका येऊन काही पक्ष परत तिथीमध्ये शिवाजी महाराजांना अडकवण्याचं काम करतायत आणि तरुण सावध आहे, शिवजयंती संपलेली आहे, आता फक्त आणि फक्त त्याचा काहीतरी एक दुरुपयोग करायचा आणि त्या नावाखाली मताची दुकानदारी चालवायची, या पलीकडं आजच्या तिथीनुसार शिवजयंतीमध्ये आयोजकांनी दुसरं काही उद्देश ठेवला असेल असं मला वाटत नाही।